बघूया लोकसभा। नमस्कार, मी किशोर बेलसरे, नाईन न्यूजच्या महासंग्रामात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या बरोबर नाशिक शहराचे युवक नेते यावेळेस उपलब्ध आहेत। त्यांच्या पक्षाची भक्कम बाजू मांडण्याकरता सर्वात आधी बसलेले बीजेपीचे धनंजयजी माने, भटके विमुक्त आघाडीचे त्या शहराध्यक्ष आहेत। त्याचबरोबर दिलीपजी मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विधान सभेचे अध्यक्ष आहेत ते पंचवटीचे। त्याचबरोबर नरेशजी पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस शहराचे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गौरवजी गोवर्धन राष्ट्रवादीच्या वतीने बसलेले आहेत। दिलीपजी भवर, मनसेच्या वतीने ते या ठिकाणी कामगार सेनेचे अध्यक्ष बसलेले आहेत। सर्वांचं एकदा स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये। सर्वात प्रथम मी आपल्याला विचारणार आहोत ते गौरवजी, आतापर्यंत 5 वर्षात भाजपाची सत्ता होती, काँग्रेस शिवसेनेचे हेमंतजी गोडसे या ठिकाणी, त्यांनी 5 वर्षात जे विकास कामं केले त्या मुद्द्यावर ते लढत आहेत। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? एकदम सर्वांच्या आता सेना बीजेपीची युती सुद्धा झालेली आहे, एकंदरीत काय वाटतंय त्यांच्या ह्या विकास कामाच्या? विकास कामाचं बद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या मध्ये तरी कुठल्याही प्रकारचे विकास कामं इथं झालेले नाही। उलट इथले जे धंदे होते ते नागपूरला नेण्याचं काम यांनी केलं। मला सांगा, 5 वर्षात कुठली नवीन फॅक्टरी म्हणा किंवा आय टी पार्क म्हणा नाशकात आलं, कुठल्या प्रकारचा विकास यांनी नाशिक दत्तक घेतलं, कुठल्या पद्धतीने नाशिक दत्तक घेतलं? नाशिकला ना रोजगारची कुठल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध आहे, कुठल्या प्रकारचं पोरांना सुख सुविधा आहे? विदर्भामध्ये त्यांनी विजेचे जे दर आहे ते नाशिकपेक्षा कमी ठेवलेले ज्या उद्योगधंद्यांसाठी, त्याच्यामुळं बरेचसे कारखाने त्या साईडला वळवण्यात आले। नरेशजी, आपलं काय मत आहे त्या बाबतीत? प्रश्न असा आहे, विकास खरं केला तर समीर भाऊंनीच केला। जर तुम्ही बघितलं असेल, उड्डाण पूल असेल, बोट क्लब असेल, एअरपोर्ट असेल, जे काही केलं आहे ते समीर भाऊंनी केलेलं आहे। आणि खासदार हेमंत गोडसे विकास कामात 100% अपयशी झालेले आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्यानंतर कपाट्याचे प्रश्न सॉल्व करणार होते, पार्किंगचे प्रश्न सॉल्व करणार होते, पण असे कुठलेही मुद्दे त्यांनी नाशिककरांचे सॉल्व केलेले नाही। या उलट जर पाहिलं असेल तर इकडचं ऑटो DCR काही काम करत नाही। त्याच्यानंतर बघितलं असेल तुम्ही तर प्रत्येकाचे टिपिस्की वेगवेगळ्या, इथं टाऊन प्लॅनिंगमध्ये नाशिककरांवर 100% अन्याय केलेला आहे। आणि एकीकडे तुम्ही दत्तक पुत्र म्हणून आमची सगळ्यांची पूर्ण मानहानी करून आम्हाला आता दत्तक बापाची गरज नाही, आणि दत्तक कोणाला घेतलं जातं हा एक प्रश्नचिन्ह आहे। आम्हाला कोणी वाली नाही हे एकंदरीत या सत्तेने ऑलरेडी आम्हाला निदर्शनात आणून दिलं। 2 सभा नाशिकमधल्या आजही लोकांना आठवतं, संपूर्ण नाशिककरांना, आमचे नाशिककर एक मत कोणतंच फिक्स नसतं। काही काळापूर्वी राज ठाकरेंची याच ठिकाणी सभा झाली होती, तेव्हा संपूर्ण मनसेमय वातावरण दिले होते। एक साईड संपूर्ण महापालिकेची सत्ता होती मनसेची, त्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची जी सभा झाली तेव्हा त्यांनी नाशिक दत्तक घेऊन एक वेगळं काही चित्र निर्माण केलं। त्याच दरम्यान संपूर्ण महापालिकेत बीजेपीची सत्ता आहे असे एकंदरीत असताना त्यांनी सांगितलं दत्तक नाशिक घेतलं, परंतु नरेशजी पाटील यांचं म्हणणं आहे की विकास झालेला नाही, फक्त दत्तक घेतलं गेलं आणि पोरकं टाकलं गेलं। काय वाटतं धनंजयजी आपल्याला? सर्वप्रथम तर मी आमचे काँग्रेसचे मित्र यांना मी दुरुस्त करतो। आत्ताच मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस नाशिक आले त्यावेळेस ऑटो DCRचा जो नियम आहे तो शिथिल करण्यासंदर्भात त्यांनी कारवाई केली आणि तसे आदेश पण महापालिकेला त्यांनी पारित केलेले। बाकी आमचे जे राष्ट्रवादीचे मित्र आहे ते आता सांगत होते की काय विकास आणला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षामध्ये, या भारत देशाची पत ही इतर राज्यात किती, इतर देशामध्ये किती वाढलेली आहे आपल्या कोणाला सांगण्याची गरज नाही। आणि आता तुमचं मी देतो की तुम्ही आता सांगितलं की समीर भाऊ भुजबळांनी उड्डाण पूल आणला, तो उड्डाण पूल कुठं उतरवला होता त्यांना विचारा। त्या उड्डाण पूल माझ्या प्रभागातील अमृतधाम चौक पुलीवर तो पूल उतरवला, 1450 लोकांचे प्राण गेले त्या पूल उतरवल्यामुळं। आणि तो कशामुळे उतरवला हे सर्व नाशिकला माहिती, तो आमच्या हेमंत भाऊ गोडसेंनी त्याचा पाठपुरावा करून 250 कोटी रुपये त्या पुलाला आणले, आणि त्या पुलाचं काम आता प्रगती पथावरती आहे। आणि आपण सांगितलं की अजून आपण सांगितलं की काही रोजगार नाही आणला, तर मी त्यांना दुरुस्त करतो, आपल्या सय्यद पिंपरीला 1150 कोटी रुपयाची ई टेस्टिंग लॅब कोणी आणू शकलं नाही, ती आदरणीय गोडसे साहेबांनी या ती 1150 कोटी रुपये ती 1150 कोटी रुपये ते हे
माननीय साहेबांच्या समीर भुजबळ हेमंतभाऊ गोडसेंनी आणले म्हणजे म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाची भूमिका ही कायम राहिलेली आहे. पण त्या भूल तापाला आता नाशिकची नाशिकचे मतदार बळी पडणार नाही. मंजूर झालेली हेमंत गोडसे या नाशिक मधला पहिला असा खासदार आहे की त्याची इतकी जबरदस्त लोकप्रियता आहे की त्या लोकप्रियतेच्या माध्यमातून त्यांचा विजय तर लोकांनी निश्चित करून टाकलेला आहे. राहिला प्रश्न विकासाचा, विकासाचे मागच्या खासदाराचे जे सगळे अपूर्ण कामं होते विकास करताना मागच्या खासदाराचं केलेलं काम किंवा त्यांनी काय एखाद्या कामाला जर सुरुवात केलेली असेल लाख ती वादग्रस्त असेल, परंतु जर ती नाशिक हितासाठी योग्य असेल तर ती विनम्रपणे तिला पुढे नेणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. परंतु उडाणपूल झाला उडाणपूल, नाशिकचा विकास झाला उडाणपूल झाला असं म्हणून चालणार नाही. परंतु उडाणपूल ठराविक ठिकाणी उतरवण्यात आला, आपल्या हितचिंतकांच्या ठिकाणी उतरवण्यात आला, त्याचा परिणाम नागरिकांचे बळी गेले. परंतु तरी सुद्धा हेमंत गोडसेंनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि तात्काळ त्या उर्वरित पुलाला मंजुरी दिली. जवळजवळ धनंजयने सांगितलं त्या पद्धतीनं 250 कोटी रुपये मंजूर केले आणि ते काम आज मूर्त स्वरूपामध्ये लोकांना दिसतंय. आला हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस. दुसरी गोष्ट, टेस्ट लॅबच्या विषयी बोलतो मी, इलेक्ट्रिक टेस्ट लॅबच्या विषयी बोलतो. इलेक्ट्रिक टेस्ट लॅब तुम्हाला मनसेला काही बोलायचा अधिकार त्याच्यामध्ये. मनसे हा जो विषय आहे हा फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आहे. तुम्ही निवडणूक लढत गडकरी साहेब आले, गडकरी साहेबांनी तुमचा खासदार नव्हता इथून मागे आमचे खासदार कॉलेज मोठी सभा होती त्या दिवशी त्यांनी तो डिक्लेअर केला तो 250 कोटी रुपयाचा. जरी त्यांनी प्रयत्न केला असेल नागरिकांची दिशा दूर करू नका. आपल्या या 60 वर्षाच्या भूल तापाला नाशिकची जनता बळी पडणार नाही. युतीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार हेमंत गोडसे मताधिक्याने निवडून येणार आहे. महापालिका महेशजींचा ऐकून घेऊ द्या. 50-60 वर्ष त्यांच्या हातात काँग्रेसची काही गेलं नाही. 60 वर्षामध्ये वाटोळ केल्याचं तुम्हाला उदाहरण देतो. या देशामधल्या सर्व सिस्टम भ्रष्टाचाराने बजबजलेल्या होत्या. आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांनी देशाला आर्थिक शिस्त लावली. सर्व गोष्टी 60 वर्षामध्ये 1,30,000 गॅस कनेक्शन 100 रुपये मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाने गेलेले. 60 वर्षामध्ये ज्या लोकांना गॅस नव्हते अकाउंट खोलले गेले नोटबंदीमुळे. नोटबंदीमुळे 64 कोटी नागरिकांचे अकाउंट खोलले गेले. अकाउंट नव्हतं. 60 वर्षात आधीच म्हणजे यावर ऐकायचं 2 मिनिटं त्या प्रत्येकाला बोलण्याची संधी. गौरवजी बोला, तुम्ही ह्या मुद्द्यावर काय बोलणार की त्यांनी सांगितलं जो पुलाचा मुद्दा आहे अपघात झाले ठराविक ठिकाणी ब्रिज उतरवला गेलेला आहे. काय आपला मत, ब्रिज कुठे उतरवायचा आणि कुठे चढवायचं हे काम त्या काळातल्या नाही त्यांच्यावर दबाव टाकला गेला. ते काही पर्सन लवकर नव्हते, सरकारी माणूस येतो त्यांना त्यांच्या कॅल्क्युलेशननी त्यांना जिथे उतरवशी वाटलं त्यांनी तिथे उतरवला. प्लॅनिंगनुसार कॉलेजचे मुलं 60 वर्षात किशोरजी 60 वर्षात त्यांनी काही केलं नाही. नाशिक जिल्ह्यात 1,30,000 लोकांना गॅस कनेक्शन नव्हते. ते आता मोदी साहेबांनी जी उज्ज्वला गॅस योजना केली आहे त्याच्या माध्यमातून 1,30,000 गॅस कनेक्शन फ्रीमध्ये त्या लोकांना दिले गेले. मी इथे मनसेचा प्रतिनिधी जरी म्हणून बसलो असेल तर तुम्हाला यांचा जरा हे आज 5 वर्ष सत्तेत आलेले आहे आणि हे खऱ्या अर्थाने एकदम असे भरून गेले आहे. कधी पुढची सत्ता येणार 100% सत्ता ही भारतीय जनता पार्टीची. काँग्रेसने काही केलं नाही असं यांचं म्हणणं असेल
त्यांचा अभ्यास मी नाशिक शहराविषयी थोडा कमी आहे असं भाऊजी मला पहिले मुद्दा घ्यायचा हे शांताराम बापू यांच्या टायमिंगला झालेला आहे स्पष्ट घेऊया. राज ठाकरे हे मोदींच्या बाबतीत ठिकठिकाणी त्यांनी सभा घेऊन मोदींवर आरोप केले. नेमकी मनसेची भूमिका काय आहे? आपले प्रतिनिधी उभे नाहीत तर नेमकी काय मनसेची भूमिका? एकदम स्पष्ट आहे. मोदी शाह हे लागलेल्या देशाला एक मोठं स्पष्ट सांगा. स्पष्ट काय करायचं, कोणाला मतदान करायचं हे स्पष्ट तुम्ही सांगा. तुमच्या नेत्यांनी सुद्धा आमच्या सभेत सांगितलं नाही, काही सांगितलं नाही कोणाला मतदान. लोकांचा जे मतदानाचा फायदा आहे, लोक हुशार आहे. मोदी शाह या महाराष्ट्राला नको. देशाचं राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण नाही. नगरपालिका पूर्ण भारत आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती काय राज साहेबांची स्क्रीप्ट कुठून लिहिली आहे? काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना मतदान इथे आमच्यामुळे होणार हा फायदा निश्चित त्यांनाच होणार. मोदी आणि तेच वाचताय, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही वाचत नाही. आणि याच्या अगोदर त्यांना काय मोदी साहेबांनी गुजरातचं आमंत्रण नव्हतं दिलं? गुजरातला ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते सांगत होते का मोदींसारखे पंतप्रधान आपण अभ्यास करा. एक हायवे बनवायचा दुसऱ्या दिवशी उकळून जायचं असं नाही करायचं. आम्हाला नाशिक आपण 2200 कोटी रुपये माग, 2200 कोटी रुपये कंपनीला परत दिल्या गेलेले. हे पण तुम्हाला अदानीचा नाही नाशिक सांगतो. नाशिक सांगतो आणि राहुल गांधींची दुटप्पी भूमिका सांगतो. राम मंदिरचा मुद्दा असेल हो, आमचा भाजपचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यात काय सांगता? राम मंदिराच्या मुद्द्यात काय सांगता? सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय घोटाळा निर्माण झाले म्हणजे कोर्टापेक्षा मोठे झाले का राहुल गांधी झाले? आज 40 मागील लोकसभेवर जेव्हा स्वतः छगनजी भुजबळ उभे राहिले, छगन भुजबळांनी सगळ्यात मोठा विकास नाशिक मध्ये केला असता असं तुम्ही म्हणताय, परंतु लोकांनी त्यांना नाकारलं. मोदींची लाट म्हटली गेली असं, मोदींची लाट आजही काय वाटतं तुम्हाला? मोदींची लाट आम्हाला अजिबात आम्ही जेवढे काम केले त्यावेळेस त्यांनी दिलेला कौल आम्हाला मान्य होता, पण ह्यावेळेस आम्ही पोहोचवू शकतो असं आम्हाला मोदीजींनी जे खोटे आश्वासन ह्या देशाला दिली होती 15 लाखाचे दिली होती. चुकीचं 15 लाखाचं करतो. जर काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक नागरिकाच्या अकाउंट 15 लाख रुपये असं त्यांचं म्हणणं. त्याचा आपण एवढे लोक शहीद झाले त्याबद्दल तुमचं करून झालं काय मला सांगा. काळा पैसा येणार होता, पैसा जीडीपी वाढला, देशाचा जीडीपी वाढला, 700 कोटी रुपये वाढलेला आहे.
अमित शहांच्या पतसंस्थेत 714 कोटी रुपये आले नरेशजी नोटबंदीच्या धनंजयजी 15 लाख तुम्ही जो विषय घेतला, परंतु आता राहुल गांधींनी देखील 72,000 कबूल केले प्रत्येक गरीबाच्या. अहो तेवढं तर त्याच्यापैकी 80% काय ते देणार आहे का? नाही नाही तुम्ही यांचं कर्ज माफ करणार असं जाहीर केलं होतं. तुम्ही आम्ही सत्तेत आल्यावर पंजाब मध्ये सरकार आलं, पंजाब मध्ये यांनी केलं नाही, घोषणा केली त्यांनी पंजाब मध्ये केलं, त्यांनी मोदींची सभा झाली पंजाब मध्ये केलं का? तुम्ही शेतकऱ्यांची मोदी शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी जी तुम्ही घोषणा केली होती ती केलीच नाही तुम्ही पंजाब मध्ये सुद्धा नाही केली. काँग्रेस नाही केली, खोटं आश्वासन देता 60 वर्ष या जनतेला येत काढलेले. आपण तुमची जी सत्ता आता पंजाब मध्ये आली, आपण पंजाब मध्ये शेतकऱ्यांना कोणालाच काही दिलेलं नाही. आपण कुठं बोलतात कोणत्याही गोष्टीला नाशिक एवढी पट्टी कशी काय वाढवली तू नरेजी? कोणाला विचारून वाढवली? जिल्हा पाहतो, एक पाणी पट्टी वाढवली, घर पट्टी वाढवली. पाण्याचं नियोजन नाशिक शहराला पाणी कमी पडणार नाही. नाशिक शहराला नाशिक शहराला पाणी कमी पडणार नाही. नाशिक शहराला आम्ही पूर्ण केलं, आमच्या ह्याच्यात पूर्ण केलं. नाशिक शहराला पाणी कमी पडणार नाही. गंगापूर धरणात पण पाणी पुरवठा नाशिक शहरासाठी ठेवलेला आहे तो धरण. आणि आपल्याला सांगतो, ज्यावेळेस धरण तयार होतं त्यावेळेस धरणाचं पहिले कोणाला किती पाणी डायग्राम बनतो, नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आरडा ओरडणी प्रत्येकाने आपला आरोप करा, एकेकांनी बोला. प्रश्न असा तो विषय पोहोचू शकतो. घरपट्टी पाणीपट्टी ही मागच्या आरडाओरड चालली. आता मी सांगण्यावर प्रयत्न माझा केली पाहिजे. तुम्ही एकाने प्रत्येकाने एकेकाने एक आरोप करा, ते उत्तर देतील. तुम्ही आरोप करा, ओरडतील दोघं ओरडतील, त्यात मुद्दा काही जाणार नाही. लोक शहरातले लोक आहेत, शुद्ध नागरिक झालेले आहेत. आमचं म्हणणं जे आता 72,000 विषय काढला तो मी सांगतो. 72,000 विषय जो आता आपण काढला, यांनी यांचं 3 राज्यात आता सरकार आलं, यांनी कागदोपत्री दाखवा, यांनी फक्त घोषणा करता तिथल्या आता पंजाबच्या नागरिकांना शेतकऱ्यांना यांनी वेड्यात काढलं. यांनी घोषणा केली, आतापर्यंत यांचं सरकार 1.5-2 वर्ष झालं, कुठल्याही प्रकारची सुविधा यांनी दिलेली नाही. खोटं बोलताय. आता पण 72,000 जी घोषणा केली ना, होऊ शकत नाही. फक्त नागरिकांना दिशाभूल करण्याचं काम आहे. नागरिक यांच्या या दिशाभूलपणाला 60 वर्ष बळी पडले, इथून पुढे बळी पाडणार नाही. खोटं आतापर्यंत 60 वर्षात जे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. आता पण आश्वासन सांगा की ते पूर्ण नाही झालं, तेच सांगतो ना आम्ही. याच्या अगोदर बोला, मुस्त पूर्ण 60 वर्षाचा तो लेखाजोगा ते काढू नाही शकणार. नाशिक वर गया 5 वर्षात काय केलं ऐका. आम्ही 5 वर्षात काय केलं हे ऐका. आम्ही काय केलं तेवढं ऐका, त्याच्यावरती तुम्ही बोला. आम्ही तुमचं 60 वर्ष सांगायला आम्हाला वेळ नाही तुमच्या सरकारावर साफ करायला. आम्ही पूर्ण हे फुटकळ विषय बंद करा, राजीनामे ठिजीनामे हे मनसेच्या प्रमुखांसाठी कॉमेडी विषय. आणि लोकांना कॉमेडी ऐकायला वेळ नाही. आजकाल लोक सिरियस झालेले आणि तुम्हाला सिरियसपणे तुम्हाला उमेदवार उभाने करता आला. लोकांचं सिरियसपणाचं पडतं. तुम्ही महाराष्ट्र सांभाळायला निघाले, पहिले उमेदवार सांभाळा, पहिले कार्यकर्ते सांभाळा. अनेक लोक त्या टोल नाक्यावरती भांडून जेलमध्ये गेले, त्यांना सांभाळा. उदयनराजेंनी त्यांना मदत केली, लोकांनी त्यांना मदत केली, आम्ही शिवसैनिकांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यांना सांभाळा पहिले म्हणा, तुमच्या साहेबांना म्हणा, आणि मग महाराष्ट्र सांभाळायच्या भाषेत. महाराष्ट्र नवनिर्माण म्हणजे काय माहिती का? जुन्या शिवसैनिकांच्या कर्तृत्वाच्या समोर मवाली पोरं उभे करणे म्हणजे नवनिर्माण करणे नव्हे.
दिलीप मोरेजी आपला फेकणार एक शब्दात आपला आरोप आम्ही दगड नाही फेकले कोणावरती. आम्ही लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. आमचा लोकांच्या मनामध्ये आदरयुक्त दहशत आहे आमची वाली. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आमची दहशत आहेच. आमची दहशत पाहिजे. हिंदुत्वाची दहशत आहे. मराठी माणसाची दहशत आहे. तुमची दहशत नाही. तुमची दहशत ही दगड फेक दहशत आहे. लोकांना नुकसान पोहोचवणारी दहशत आहे. ही दहशत सांगतो ना. आम्ही पाच वर्ष आम्ही दगड नाही फेकले. दगड फेकायला तुमचं दरबार हे दिलेले. काय काय म्हणतात.